रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसाचा चांगलाच फटका बसलाय. काल आणि आज हवामान खात्याकडून रत्नागिरी जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला होता आणि काल संध्याकाळपर्यंत पावसाचा मागमूस देखील दिसत नव्हता. मात्र संध्याकाळी पावसाला सुरुवात झाली आणि मग काही पावसानं थांबण्याचं नावच घेतलं नाही. जिल्ह्यातला चिपळूण, गुहागर, खेड, दापोली आणि संगमेश्वर या भागामध्ये पावसानं दमदार हजेरी लावली. या मुसळधार पावसाचा फटका रत्नागिरी शहरासह ग्रामीण भागाला देखील मोठा बसलाय. भाजी मार्केट, मुजावर कंपाऊंडमधल्या अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आणि नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. नाले तुंबले होते, नाल्यांचं पाणी थेट नागरिकांच्या घरात घुसलं. नाले सफाई न झाल्यामुळे पाणी आता लोकांच्या घराघरामध्ये शिरलंय असा आरोप इथल्या स्थानिकांनी केलेला आहे. मिरजोळे, कालिका माता इथल्या रस्ताही खचलाय. तर रत्नागिरीच्या चांदेरई गावात नदीच्या पाण्याची पातळी कमालीची वाढली होती, त्यामुळे नागरिकांना रात्र जागून काढावे लागले. हातखंबा इथेही नागपूर पेठमध्ये 3 घरांमध्ये पाणी शिरलं. पाणी अचानक वाढल्यामुळे 2 माणसंही या ठिकाणी अडकली. अखेर स्थानिकांनी त्यांची सुखरूप सुटका केली. आई भवानीचा गजर म्हणजे माळशिरस तालुक्यात संध्याकाळी झालेल्या पावसानं काही गावांना झोडपून काढले. यामुळे अनेक ओढे, नाले आता दुथडी भरून वाहू लागलेत. संध्याकाळी वेळापूर इथं जोरदार पाऊस झाला आणि त्यामुळे वेळापूर इथल्या बाजार तळाला तळ्याचं स्वरूप आलं. तर या गावातून वाहणारा ओढा बऱ्याच दिवसानंतर दुथडी भरून वाहू लागलाय. सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यात प्रचंड पाऊस झाला आणि त्यामुळे बऱ्याच शेतांना अक्षरशः तलावाचं रूप आलं होतं. बार्शीमध्ये 2 दिवस पावसाचा धुमाकूळ होता. पावसानं शेतकरी सुखावलाय, मात्र शेतांची तळी झाल्यामुळे नुकसानीची सुद्धा मोठी भीती आहे. वाशिम जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या शेतीचं मोठं नुकसान झालंय. वनोजा परिसरातून समृद्धी महामार्ग जातो आणि त्याच्या बाजूला पाणी जायला नाला बनवला नसल्यानं मुसळधार पावसाचं पाणी थेट शेतामध्ये शिरलं. त्यामुळे शेतातली माती वाहून जाण्यासोबतच फळ पिकांना देखील फटका बसलाय. शेतातल्या निर्माणाधीन विहिरींचं देखील नुकसान झालंय. नाशिकमधल्या इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये पावसानं चांगली आता सुरुवात केलेली आहे. रोहिणी नक्षत्राचा पाऊस सुरू झाल्यानंतर गेल्या वर्षी रब्बीच्या हंगामानंतर शेतकऱ्यांना मोठ्या अडचणी आल्या होत्या आणि आता या अडचणींवर मात करत शेतकऱ्यांनी ग्रामीण भागात खरीपाच्या पेरणीपूर्व कामांना सुरुवात केली आहे. शेतीची मशागत आणि इतर कामांना सुरुवात झाली आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे